भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्विटरवर पोस्ट टाकून महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारावर खरमरीत टीका केली आहे. तसेच काँग्रेसनं नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करायचीच होती तर विधानसभा अध्यक्ष म्हणून का निवडलं असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकार ड्रामेबाजी करत असल्याची त्यांनी टीका केली आहे. 2019 साली आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी अक्षरशः पदं वाटून घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच काँग्रेसनं नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केलाय की नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं तर विधानसभा अध्यक्ष का निवडलं. त्यानंतरची दोन अधिवेशनं अध्यक्षांच्या विना झाली आहेत. मागील दोन अधिवेशनात विधानसभेला अध्यक्षच नव्हते. आता मनमानी कारभार करून आघाडी सरकारनं आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीचा विषय पुढे केलाय. त्याला राज्यपालांच्या संमतीसाठी पाठवण्यात आला आहे. एकूणच डामेबाजी करून राज्य सरकार मनमानी करत असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांचं म्हणणं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.